स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. मित्रांनो, ह्याच्या आधीचे व्हिडिओ बघितले ते तुम्ही चिपळूणची बघितले, आणि आत्ता आपण आलो आहे ते आपल्या आजोळी म्हणजेच श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर हेदवीमध्ये. काल आपण मागे गणेशोत्सवाचे जे पालखी हे बघितलेत, मूर्ती बघितलीत ना, ते चिपळूणची होती. आणि आता दर्शन घेण्यासाठी आलो आहे ते हेदवीला. माझ्यासोबत श्रुती पाटील, ती आहे, तिला जरा खेळणी वगैरे घ्यायची म्हणून आली आहे. तर पहिलं आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर आजचा दिवसभरात आपण काय काय अनुभवणार आहोत, बाप्पाचं दर्शन कसं घडतंय ना ते बघूया. चला तर, आणि हो, संध्याकाळी रथयात्रा आहे, कदाचित शक्य झालं तर रथयात्रेला सुद्धा थांबणार आहे. तर बघूया, रथयात्रेचा आनंद सुद्धा घेऊया. जन्मोत्सव झाला आहे, ऍक्च्युली आम्हाला उशीर झाला यायला, पण जन्मोत्सवानंतर सुद्धा जल्लोष असतोच, हा पण अनुभवूया. यानंतर नूतन बाळाचं नाव ठेवायचं आहे. नाव ठेवतायत, काय नाव ठेवताय? महोत्कट विनायक. जन्मकाळ जर आपल्याला भेटला, मस्त मस्त अनुभव होता. हेदवीतील दशभुज मंदिरातील हा माझा पहिलाच अनुभव, आणि प्रसाद खाऊया तोपर्यंत. रथयात्रा संध्याकाळी ना, रथयात्रा संध्याकाळी ना, रथयात्रा एक 5 दरम्यान असेल, एक संध्याकाळी 5 दरम्यान रथयात्रा असेल, ती सुद्धा आपण अनुभवणार आहोत. आता प्रसाद खाऊया आणि जरा जत्रेचा आनंद घेऊया. चला, भांडी कुंडी पाहिजे काय ग? भांडी कुंडी घ्यायची. मित्रांनो, जत्रेचा आनंद घेतो आहे, दुपारची वेळ आहे तरी सुद्धा लोक आहेत वरती. आता जन्मकाळ झाला आणि त्यानंतर इथे अशा मूर्त्या आहेत, विठू रखमाई आहे, महाराज आहेत, गणपती बाप्पा आहे. हे निकॅप वगैरे पण विकायला जर्नी विथ निखिल चिपळूणचा आहे. होय होय, आपलं शॉप. येस, ओके. इथे सगळं तुम्हाला खेळणी वगैरे भेटतील, असे भरपूरसे शॉप्स आहेत इथे. आधी काहीतरी खाऊया, आधी खाऊया आणि त्यानंतर मग बाकीचे एन्जॉयमेंट आहेच. आपण दाखवत आहेत, आपण दाखवत आहेत, ॲडव्हर्टाईजमेंट पाहिजे तर अशी. तर मित्रांनो, आत्ताच आहे ना
दशभुज गणपती मंदिरातून आलो. जन्मकाळ झाला आणि गर्दी खूप होती. आता आपण संध्याकाळी रथयात्रेसाठी जाणार आहोत. आपल्यासोबत होते श्रुती. आता श्रुतीच्या आत्तेकडे आलोय, म्हणजे भाटकर काकींकडे आलोय. एक नंबर घर आहे हा. बघा ना परिसर बघा. हेदवीतलाच आहे जुनं आपलं पारंपरिक कोकणातील घर असं होत असं आहे. ओटी पडवी मजघर मागे अंगण पुढे अंगण सुंदर एक नंबर अनुभव आहे. काय म्हणतेस? होय होय. काही वस्तू काकांनी तयार केल्या आहेत म्हणजे श्रुतीच्या काकांनी, तर त्यासुद्धा दाखवतो. पण त्याच्या आधी आहे ना जेवूया, जरा भूक लागली जा जेवूया आणि त्यानंतर तिथल्या ज्या काकांनी तयार केलेल्या वस्तू आहेत ना त्यासुद्धा बघूया. तर मित्रांनो जेवायला आता बसतोय, पण त्याच्या आधी आहे ना काकाने हे बघा काय दाखवलं आहे सुंदर. म्हणजे नारळामध्ये कोरलेला बाप्पा हा एक आहेत. आणि बघा हे नारळ सोडलेलं नाही आहे, त्यालाच कोरून कोरून तयार केला आहे काकांनी गणपती बाप्पा. आणि अजून काय काय आहेत दाखवतो. चला मला आता उत्सुकता म्हणजे अशी शिगेला पोचली आहे. जेवण म्हटलं काकी जेवण वाढत आहेत, तोपर्यंत म्हटलं बघून येतो आधी. श्रुती म्हटली चल बघूया. हा 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 मिठुराई आहे. पण ह्याला काय म्हणतो ग्लास किंवा बाउल, बाउल टाईप. आणि ते इन प्रोसेस आहे महाराजांची कलाकृती इथे चालू. आणि छोटे छोटे बाउल्स असतील, वाईन ग्लास त्या आकाराचा सुंदर. आणि ते आतमध्ये हे ठेवलेत तीन पक्षी. हा पक्षी कशासाठी पेन स्टँडसाठी ना. पण ते तुम्ही असे कोरून कट केले, पूर्ण कापलेलं नाही ना, फक्त तेवढाच भाग कट करून पॉलिश केला. हा भारी मस्त सुचलं कसं हे आवड. आतमध्ये लाईट सोडायचं, क्या बात आहे. आणि मग तुम्ही पॉलिश कसे करताय? पॉलिश पेपरने रेग्युलर. हो हे पॉलिश पेपरनेच केलेले. हा त्यामुळे त्याला जरा ग्लॉसीनेस आलाय, मस्त वाटतंय. भारीच केले तो. ओके काम चालू आहे. हा मग आणि याच्यातलं पाणी वगैरे काढता आधीच की आपोआप सुकून जात? सुकून जात. ओके हा ओल्या नारळाचं नाही करू शकत. ओके मग एकदा नारळ हा. आणि आता तो मोठा नारळ तो उतरवलेला असेल ना की तो बाप्पाची मूर्ती बाहेर केलेला होता तो. सगळे नारळ उतरवलेले ते खराब होत आहेत ना उतरवलेले. अरेच तुम्हाला आज मग अशी बोललो ना मित्रांनो, ते आतमध्ये पेन स्टँड ते दाखवतो. पहिलं मी आतमध्ये गेल्या गेल्या पहिलं ते बघितलं, मस्तच वाटतंय. आणि हे बघा मग अशी घर बोललं ना, प्रॉपर आहे घर आहे. बाहेर मोठीच्या मोठी पडवी, आतमध्ये मजघर, ओटी, त्याच्या मागे मागच्या साईडचा वरांडा. आ हा हा क्या बात आहे. थँक्स थँक्स टू श्रुती. हा बघा हे मॅक्झिमम नारळ आहेत ना मित्रांनो उतरवलेले आहेत, जेणेकरून ते खराब होत नाहीत उतरवलेले नारळ. साईज बघा ना, हे बघा ही माझी विथ 6 ते 7 इंचची विथ आहे माझी. 1 फुटाचा तरी हा नारळ असावा, 11 इंच तरी, 10 ते 11 इंच. घरी जाऊया दाखवतो तुम्हाला. हा नारळ पूर्ण असं कट नाही केला आहे अजूनही, तसंच आहे. फक्त जेवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे तेवढाच भाग ओपन ठेवला आहे. बघा पेन स्टँड किंवा बारीक सुरीक गोष्टी आपण ज्या प्लॅस्टिकच्या घरी वापरतो त्याच्याऐवजी नैसर्गिक. अरे हे पक्षी आहे हा. अरे मी समजतोय नुसतं हे आहे मित्रांनो. हे बघा इकडून असं बघितलं नंतर पक्षी. चहा पाण्यासाठी हे आहे माझ्याकडे. काय म्हणतात ते टीप, काय म्हणतात त्याला, चहाची किटली आहे. फक्त पोरगी नाही, कोण असेल तर सांगा. राहणार चिपळून आजोळ गुहागर ह्या पट्ट्यातली असेल उत्तम. मस्तच मस्तच. हा नाही पण असं लांबणं पॉलिश केल्यासारखं वाटतं एकदम.
मित्रांनो हा बघा, आता तुम्हाला कॅमेरा थोडा तांब्याचा हे वाटेल, तांब्या धातूचा कलश वाटेल, पण तो तांब्याचा नाही, नारळाचा आहे. एक नंबर काम केलं आहे. हो का, ओम आहे, भगवा आहे आपला, आणि स्वामींची मूर्ती सुद्धा आहे. सुंदर. मित्रांनो आता आलो आहे, सगळ्या काकांनी तयार केलेल्या वस्तू बघितल्या आणि घराच्या मागच्या साईडला आलो आहे. आणि ही बघा, विहीर आहे, नॅचरल एकदम, खोल वाटते मला तशी, रचलेली आहे ना आपल्या जांबा दगडातच. क्या बात, दोन तीन पुरुष खोल वाटते मला, दोन पुरुष तरी असेल, नाही एक दीड पुरुष खोल आहे पाण्यापासून. पण वातावरण बघा ना, एक नंबर. आणि श्रुती सांगत होती आता की इथे जेव्हा इकडे पलीकडच्या साईडला नदी आहे आणि ते जेव्हा पाणी भरतं, पाणी भरतं म्हणजे जेव्हा काठोकाठ लेवल असते तेव्हा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नदीची जेव्हा लेवल वाढते तेव्हा इथे सुद्धा लेवल वाढते. अक्षरशः इथे तांब्यातनं पाणी काढतात, एवढी पाण्याची लेवल वर होते. हे सुख आहे श्रुती, पावसाळ्यात घेऊन यायची जबाबदारी तुझी आता. एक नंबर, एक नंबर वाटतंय. मागे हे आपला सह्याद्री, त्याचे डोंगर, सुपारी आहे, नारळ आहे, इकडे फणस आहे, पलीकडे मगाशी आंबा बघितला, कोकमचं मगाशी झाड बघितलं, काळी मिरी काकांनी तिथे सुकत ठेवलेली होती, तुळस आहे, लिलीचं झाड आहे इथे, काय काय नाही असं नाही आहे. सुंदर 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 सुंदर, एक नंबर. आज दिन बना दिया तुम्ही श्रुती. मित्रांनो जेवण तर झालं, म्हणजे ह्या वर्षीचं काजूचं नवं, कारण काकीने एक नंबर भाजी केली होती, काजूची मोदक होते, शिरा होता प्रसादाचा, म्हणजे दशभुजामधला शिरा होता, छान भारी वाटतं. आणि आत्ता दाखवलं मगाशी काकांचं घर दाखवलं ना, भाटकर काकांचं, त्यांच्यासोबत बोलता बोलता काही इथल्या इंटरेस्टिंग गोष्टी कळल्यात की हेदवीचं जे वैभव म्हणतात किंवा हेदवीची जी एस टी जी स्टॉप होतं ना आधी, ते हेच माझ्या मागे आहे. पहिली हेदवीची एस टी स्टॉप इथं यायचं, म्हणजे मुंबईवरनं असेल, चिपळूणवरनं असेल, रत्नागिरीवरनं, रत्नागिरी नाही माफ करा, ह्या साईडच्या ज्या गाड्या होत्या ना त्या अशा इथं येऊन थांबायच्या. आणि इकडे पुढे येता म्हणजे हेदवीगाव प्रॉपर आधी इकडे, आणि त्याच्या पुढे नरवण वगैरे, तिकडनं लोक चालत वगैरे यायची, तर ही जागा ती. आई शपथ, म्हणजे काकांकडनं एक एक गोष्टी ऐकून त्यांना भारी वाटलं. म्हणजे एक त्यांनी हे पण सांगितलं की माकडांचं वगैरे प्रमाण वाढलं इकडे, त्यामुळे शेती वगैरे कमी झाली आहे. पण कोल्हे बिबटे हे इकडे आहेत. म्हणजे आता काका सांगत होते की मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्या इथल्या जवळच्या एका पाईपलाईनमध्ये कोल्ह्यांनी पिल्लं घातली नव्हती. पण एक स्टोरी खरंच भारी वाटतं हे ऐकायला. आणि गाव म्हटल्यावर काय म्हणायचं, आणि त्यात हेदवीशी आपलं नातं म्हणजे काय एकदम वेगळंच आहे. इथे आल्यावर एकदम मन असं कसं प्रफुल्लित होऊन जातं. जाम भारी, जाम भारी. आता इथनंच रथयात्रा जाणार आहे. मी ॲक्च्युली रथयात्रेसाठी मंदिरात जाणार होतो संध्याकाळी, पण काका बोलले की अरे आपल्या दारातनंच जाते. आता जी ह्याच्या इथनं रथयात्रा निघेल, मंदिरातून, मंदिरातून निघाले की ह्या वाटेने, आता हे दादा गाडी घेऊन गेलं त्या वाटेनेच इकडे येणार. आणि इथून मग पुन्हा वरच्या मेन रोडला रस्त्या, डांबरी रस्त्यावर जाणार आणि तिथून परत मंदिरात जाणार, म्हणजे प्रदक्षिणा घालणार आहे. तर ते असणार आहे. आता रथयात्रेची तयारी करूया आणि त्याचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो मस्त आहे की जेवण वगैरे झालं आणि जरा गप्पा गोष्टी झाल्या काकांसोबत. आणि आत्ता आलो आहे मामाकडे, माझ्या मामाचं घर तुम्हाला माहितीच आहे. आणि इथेसुद्धा गणेश जयंतीचा कार्यक्रम असतो, मागे सत्यविनायकाचं मंदिर आहे, तिथं जरा दर्शन घेऊया आणि पुन्हा रथयात्रेसाठी जाऊया. रथयात्रा अष्ट दशभुजेची ती तुम्हाला दाखवतो आता. पहिला आधी सत्यविनायकाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता सत्यविनायकाचं दर्शन घेतलं, रथयात्रेला जात होतो, तेवढ्यात म्हटलं खाली खारवाडी सुद्धा आहे ना, गणपतीची छोटेसं मंदिर आहे, तर तिथे सुद्धा दर्शन घेऊन येऊया. खारवाडी म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, आपण जेव्हा गणपती विसर्जनासाठी येतो ना तेव्हा ह्याच एरियातून जातो. हे बघा इथून आज संध्याकाळी कार्यक्रम आहे, ते कार्यक्रमाला काय आपल्याला थांबता येणार नाही आहे, पण दर्शन तरी घेऊया. चला, काय सोबत आहे पम्या दादा, मुंबईवरनं आला आहे पम्या दादा खास उत्सवासाठी.
मित्रांनो, पुन्हा एकदा आलोय ते दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरात. कारण की मगाशी आपण जन्मोत्सव तर बघितला पण दर्शन घ्यायला भेटले नाही, कारण की तुफान गर्दी होती. आता जेवण वगैरे आणि मामाचे ते जरा पाय वगैरे पडलं गणपतीच्या आणि तिथून आता पुन्हा आलोय खाली. बघा पुन्हा दशभुजाच्या इथे आलंय. ऊन आहे तसं अजून. रथयात्रा बहुतेक तिकडे गेला वाटतं आतल्या रोडला. मागाची जिथं बोललो ना की श्रुतीचा काका राहतात तिथे रथ असेल. आधी बाप्पाच्या पाया पडूया आणि मग जाताना आपल्याला रथ भेटतो का बघूया, नाही तर मग त्या घराजवळ जाऊ आपण, रथाचं दर्शन घेऊया. चला आधी दशभुजाचं दर्शन घेऊया. कदाचित आतमध्ये शूटिंग करून देणार नाहीत कारण की ऑलरेडी इथे परमिशन नसतेच, प्लस उत्सवसुद्धा आहे. बघूया जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे दशभुज लक्ष्मी गणेश मंदिराचा सभा मंडप. इथे मगाशीच खचाखच गर्दी भरलेली होती आणि समोर आहे तो श्री दशभुज लक्ष्मी गणेश. काळोख दिसतोय कारण की थोडंसं लाईट उन्हाचं रिफ्लेक्शन आहे. आतमध्ये शूटिंग करायला परमिशन नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच दाखवतो तुम्हाला जास्तीत जास्त. हा असा सभा मंडप आहे. मित्रांनो, दर्शन तर झालं. मगाशी जसं बोललं ना की आतमध्ये फोटो काढायला परमिशन नाही आहे, तर फोटो आपल्याला काढता आले नाहीत, पण तिथल्या पुजारी काकाने सांगितलं की आजचे फोटोज हे त्यांच्या पेजवर आहेत. तर आपण आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ना ते आजच्या दिवसातले म्हणजेच 2024 श्री गणेश जयंतीचेच ते फोटो आहेत, त्याचं आपण दर्शन घेऊया. रथयात्रेचं दर्शन तर भेटलंच. रथयात्रेबद्दल सांगायला आलं ना तर ही कैक वर्ष म्हणजे मी तर मला तरी माहितीनुसार 4 ते 5 पिढ्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त हा जुना रथ आहे. आणि आतमधली मूर्ती आहे ना त्याची लांबणं बघताना दशभुजाची दगडी वाटते, पण ॲक्च्युली ती दगडी नाही, लाकडी मूर्ती आहे. आणि सेम टू सेम हो, भारी वाटतं एकदम. योगायोगाने दर्शन घडलं आणि आता जाऊया परत चिपळूणला. आणि चिपळूणला आपण कसं सेलिब्रेट करतो ना ते सुद्धा बघूया. चला तर डायरेक्ट जाऊया चिपळूणला. जे बघितलं ना मंदिर ते आपल्या घरा शेजारीच म्हणजेच राऊताळीतील मंदिर, राऊताळीतील गणपती देवस्थान, तिथलं आता दर्शन घेतलं. आणि आजच्या दिवसाचा शेवट इथेच करूया. सकाळची सुरुवात बाप्पापासून झाली आणि दिवसाचा शेवट सुद्धा बाप्पासोबतच होतोय. खूप छान वाटतं आजचा दिवस. तर आजची व्हिडिओ कशी वाटली ना नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.